सर आली नो परत एकदा मेयर आणि डेप्युटी मेयर परत रिलॅक्स झालेले आ सीसीपीन आणि हाली एक गजाल उतडार येयल्या की सीसीपीची एक फाईल गायब झालेली आ म्हणजे इलिगल कन्स्ट्रक्शनाची आणि एके उशीने परत एकदा पॅनल येयल्या म्हणजे तो पार्टी जो असलेलो तो आमदाराकडे पण गेलेलो आणि आमदारान त्याका सांगले की पार्सेकराक मे पार्टी पार्सेकराक सुद्धा मेळ्ळी. पार्सेकराक जेव्हा विचारले आमदारान सांगला आपल्याक मेळ म्हणून पार्सेकरान त्याका किती सांगले असे आमदार कितक्याच जणांक धाडटा जाल्यार आपण सगळ्यांचे असे कसे पळयतलो. हे प्रकरण असे हा की त्या पार्टीची जो प्लॉट असा तितून शेजाऱ्यान इलिगली स्टोन्स डंप केलेले आ त्या खातीर त्याने सीसीबीन कंप्लेन केली. सीसीबीन कंप्लेन केली सीसीबी म्हणटा तो इलिगल बांधता जाल्यार आपण ते काढटा आणि एके भशेन त्याने पुलिशेक डायवर्ट केले. पुलिशेन 145 केली डेप्युटी कलेक्टराक जाले. डेप्युटी कलेक्टर म्हणटा पार्टीचे पेपर सारखे आ ही 145 जायना तू त्या कंप्लेनंटा जेणे कोणे उडयला तेजेर FIR लॉन्च कर. पुलीस म्हणटा तू डेप्युटी कलेक्टर करून बरोवन हाड अशी सतवणूक चालू आ आणि एके भशेन तेणे ह्यान पयली जे इलिगल टॉयलेट बांधलेले त्या जेणे कोणे फातर उडयला तेणे ते डेमोलिश केलेले आणि ती फायल सीसीपीन आणलेली आणि ती फायल आता गायब झालेली आहे. कसे पळता खची फायल गायब जाऊ पण सिरियस गजल असा कित्याक डॉक्युमेंट एक गव्हर्मेंट डॉक्युमेंट जाता कोणी खची कंप्लेन जाऊ खचे काम एक जेव्हा एंट्री करता त्यांना तू एंट्री टू लास्ट पर्यंत म्हणजे फाल्या असे असले सेक्शन वाईज ती मागीर एंट्री उपरांत त्या त्या सेक्शनान वता अकाउंट्साचे असल्यावर अकाउंट डिपार्टमेंटात होता मागीर टेक्निकल असल्यावर टेक्निकल डिपार्टमेंटात होता असे करून हे सगळे जेव्हा कोणी कंप्लेन जाऊ किती कोणी कसले लेटर करता आणि त्याची एक फाईल तयार जाता आणि ती फाईलचा रिकॉर्ड असता म्हणजे त्या डिपार्टमेंटान गेल्या परत थंय तुका एक रिकॉर्ड जाता ते मुखाचेर बरयले पडटलो मुखाचेर किंवा अमक्या ताका मागीर ते नंबर पडटा आणि हे प्रमाणे तुका ती फायल खंय वचून केन्नाय वचून ती फायल मेळूंक जाय अशी सिस्टम आसा. आता म्हाका खबर ना ही फायल खरीच गायब जाल्या काय ते मुद्दमपणे निपून दवरले ती कळना. आता पुलीस कंप्लेन केल्या आता एक पुलिसाचो एक चौकशीचो एक त्या स्कोपान तेंच्यांनी चौकशी केल्या उपरांत कळू शकता की फायल खरी ती कोणे चोरून व्हेल्या तेजी काढून व्हेल्या काढून व्हेल्या कशी व्हेली कित्याक थंय आमचे सीसीटीव्ही कॅमेरा आसा सीसीटीव्ही कॅमेरानूय पळोवंक शकता की ती फायल कोणी व्हेली जाल्यार भितर एंट्री करता आसतना आमचे सीसीटीव्ही कॅमेरा आसा आणि आमच्या फायलीक ते स्पेशल कलर आसा आमचे ते आमचो लोगो आसा आमचे सगळे आसा अशे न्ही की ती प्रायवेट फायल असू शकना ती ती फायल कन्वर्ट जाता ऑटोमॅटिक प्रायवेट सुद्धा फायल हाडून दिल्या उपरांत ती आमच्या फायलीन ती ट्रान्सफर जाता. तर एक सोपो विषय आसा खरीच जर कोणे लिपयला काय पण चोरून गेलो हे पुलीस चौकशी केल्या उपरांत निधी रोखडे मेळटले. हाली आम्ही आता स्मार्ट सिटीचेय पळयले पयर हायकोर्टाचे दुयेंस येयले सर्वे केली आणि 31 तारीखूय दिलेली ती खंय तरी गेलेली आ आणि आता 1 महिन्याची मुदत आणि एक मागलेली आ हे कसे पळता पण सगळे जर सगळे पणजेकार जाणा की जून मे 31 पर्यंत काम स्मार्ट जाऊक शकना कित्याक 18 रोडार काम उरला मागीर MG रोड काम उरला काम आता चालू असा ती कामां म्हणजे सातिरेच काम अजूनही कंप्लीट जावना. आमचे हिंदू क्रिमेटोरियम असा सातिरे चर्च ती विमानतळ टू काकुलो मॉल हो स्ट्रेच असा हो अजूनही कंप्लीट जावना. काकुलो स्टॉट टू शीतल रेस्टॉरंट असा पण ते काम आताच सुरू झाला आणि हे काम जर आता पण आम्ही ऑलरेडी एप्रिल महिन्यात पावले मे एप्रिल मे महिनो असं सोपतलो मे एंडाक गोयात पाऊस सुरू जाता एक एकदा मे एंडात सुद्धा पाऊस पडटा आणि जून हो 5-6 तारखे उपरांत ऑफिशियल पाऊस सारखो म्हणजे 6-7 तारखे उपरांत एव्हरी इयर डिले जाऊन जाऊन तो 1-7-8 तारीख फुडें वता पूण 6 तारखेक हो आमची डेट आसता पावसाची आणि अशा पावसान खंयचो गव्हर्मेंट डिपार्टमेंट अलाव करना कसलेंच काम करपाक आणि काम करूंक शक्यच जायना हेवी पावस हो म्हणटकच ही खंय तरी एक म्हणजे कोर्टाक सांगून टायम मागून घेवपाचो म्हाका दिसता ही हें आसा. सगळ्यां जाणां हें काम आतां जें चल्लां क्वॉलिटी वायज हांवें परत परत स्वता वचून व्हिडियो काडिल्लो आसा मार्केटा कडेन जें काम फास्ट जावंक जाय टार्गेट एचीव करपा खातीर आसा त्या हेजेरूच कार्पेट घालता तें
हॉटपिक्सचेरूच खरं म्हणल्यार हॉटपिक्स रोड खरो बरो स्क्रॅप करून तो बरो 1.5 फूट तरी भितर वचूंक जाय. गेल्या वर्सा तशें काम हेंच्यांनी केल्लें सेम कॉन्ट्रेक्टरान. आतां तो काम बेगीन जावंक जाय म्हणून आसा तेजेर हें काडटा, मातयेचेर तो सिमेंट घालता आनी अशें करून हेच्यो करपाक जे कामांक 1,000-1,200 रुपया मोडटा ते जे काम 40-50 वर्सां येवंक जाय ते म्हाका दिसता 4-5 वर्सां सुद्दां काम येवचें ना. म्हणून हे जो टायम वाडयला जुनान, हे जुनान शक्यच ना. हे फुडले मे पर्यंत काम हे चलतलें हे कोणी हांकां सांगपाचे भविश्य कराची गरज ना. जेन्ना आमी आतां इलेक्शनूय पळयता तेजें वातावरणूय चालू आहा. एके भशेन आमी पणजे पळयत जाल्यार पणजेन लोक ह्या धुळीन ह्या रस्त्यान हितून त्रासावलेले आहा. एके वळीन आमी अशें पळयलां की फॅमिली जेन्ना अशें शेजारी तांकां त्रास करता थंय तांकां न्याय मेळना. हांगा वच थंय वच थंय म्हणजे अशे जे तेंचे हाल जाता. तुमचे हेजे विचार कितें? पळय पणजेकार सगळ्याच बाबतीन त्रासान आसा. जे कोण रावपी आसा पणजेन रावपी आसा तांकां धुळीचो त्रास, तांकां सारके भोंवपाक मेळना. जे कोण पणजे भायले लोक येतात तांकां पणजेन खंयच्यान खंय वचचें तेंच कळना. जर पणजेकारांकूच जर कळना जाल्यार भायल्या लोकांचो आमी तांकां हेंच करूंक शकना की आज तूं एक चिंतून भायर सरतलो पणजेन आमचे कडेन वचूंक जाय. तेका पणजेन आयल्या उपरांत कळटा की बाबा रोड बंद, खंयच सायनेजीस ना, बाबा रोड बंद जाल्या उपरांत हेका डायवर्शन खंय. हे आमी परत परत मागले आनी काल खंय तरी हायकोर्ट डिसिजन दाखोवपा खातीर खंय तरी थोडे एक स्पश्टीकरण हाडून तिच्या लायली रोड रोड बंद आसा हें जावं. पूण पर्मनंट तेका केन्ना जें काम खंयचें सुरू आसतलो तुजे पयलीं नोटीस दिवंक जाय 7 दिसांची जावं बाबा रोड बंद आसतलो, जेणे करून लोकांक कळटा, जेणे करून लोकांक एक कळटा बाबा रोड बंद जाल्या उपरांत हेका डायवर्शन आमचे कडेन आसा. आज धुळीन तुमी पळयला काल तुमी फक्त हायकोर्ट जजीस येता म्हणून ते दिसभर टँकरान उदक मारलें, मागीर परत बंद जालें, हेज्या पयलीं बंद जालें. हेज्या पयलीं हांवें आवाज उठयलो की उदक हें मारुंकूच जाय, मायनींग एरियेन सुद्दां उदक मारता जाल्यार आमी पणजे कित्याक ना. आनी म्हाका दिसता ते कॉन्ट्रेक्टान कॉन्ट्रेक्ट सायन केला तेजेर ते आसता हांचे टर्म्स एंड कंडिशन, पूण कोणें ते फॉलो केले ना. आतां खंय तरी ऑनरेबल हायकोर्टान इन्स्पेक्शन करून खंय तरी हेंचेर प्रेशर आयला. आमी खरेंच धन्यवाद मानूंक जाय. आमी पणजेकार जर खरेंच जर हें काम बरें जालें हेज्या फुडें जाल्यार आमी हायकोर्टाचे सदांच पणजेकार रुणी आसतले. आनी धंदेकार चड जो सगळे धंदेकारांनी आपलो चडसो धंदो बंद उडयला. म्हाजें रेस्टॉरंट आसा, म्हाका कालच्यान म्हाजें रेस्टॉरंटूय बंद दवरचें पडलें. आज भाडें आसा, स्टाफाचो पगार आसा, स्टाफाक आमी घरा वच म्हूण सांगूंक शकना. एकदां गेले ते परत मेळना. म्हणटकच आमी तांकां अक्षरशा कांय काम करनासतना पगार दिवन तांकां दवरचें पडला. धंदो टायम सांगला 1 म्हयनो रोड बंद आसतलो म्हूण, पूण कामाची पद्दत पळयत जाल्यार खंयचेच काम तेंचे टायम लिमिटान जावना. अशें करून सगळे जाण धन्यवाद. आज त्रासान आसा, लोकांक लोन आसता, भाडें हेचें म्हणून सगळेच जाणांक. तुमी म्हणटा अशें की कोण शेजारी शेजारी कोण कंप्लेन करता तेजी लोक कोण बाजू आयकून घेना. अशा तरेन सगळेंच हें वातावरण जें आसा तें पयलीं भशेन कशें आसलें, फ्रेंडली वातावरण हें ना. लोक आज खरेंच म्हणजे अक्षरशा लोकांक कळना की कितें करपाचें. अशा तरेन आज खरेंच एक माणुसकीचें जर जर हें जातलो जाल्यार हायकोर्टाच्या हेंच्यांनी जर इन्स्पेक्शन करून एक प्रेशर एक हाडला. आनी आज कितें तरी म्हाका दिसता डिसिजन हायकोर्टान जावपाचें आसा ती आमी वाट पळोवया. आनी हेज्या फुडें कशें काम जातलें मागता की कॉन्ट्रेक्टरा कडेन आनी स्मार्ट सिटीच्या ऑफिसरां कडेन की तेंच्यांनी क्वॉलिटी वर्क करून घेवचो. जे 1,000-1,200 कोटी मोडटा ते शेवट लोकांचे पयशे, आनी लोकांचे पयशे हेका योग्य तो मोबदला मेळूंक जाय. काम हे 3-4 वर्सां खातीर न्ही, हे 30-40 वर्सांचें काम आसूंक जाय अशी आमची सगळ्यांची मागणी आसा. शेवटचो सरकाराचो एक उलो आसता, सरकार तुज्या दारी म्हणटा. आनी जेन्ना ह्यो जेन्ना तुमी दोनूय सायडीकसून अशें जेन्ना हें घडटा, लोकांक त्रास जाता, वयल्यान लोक न्याय मागपाक वयता थंयूय मेळना, तर हें खरेंच सरकार तुज्या दारी आसा? सरकार तुज्या दारी आसा म्हणपाक सरकारान तें खरेंच दारान गेल्या उपरांत लोकांची समस्या आयकूंक जाय. आज लोकांनी दारूच जर जर अशें बंद जाल्यार तुज्या दारान आनी खंय पावतलो सरकार? म्हणजे मिनींग हेजो असो की प्रत्येकाच्या दारान सगळ्यो अडचणी जाल्ल्यो आसा. आनी हें खरेंच जर प्रामाणीक जर प्रयत्न जर सरकारान करूंक जाय आसलो. सरकार तुमच्या दारी म्हणटा ते 1 म्हयनोभर हेच्यानी प्रोग्राम केलो आनी मागीर तो प्रोग्राम बंद जालो. खंय तरी तांकां बंद करचो पडलो अशें म्हाका दिसता. हें शेवट लोकांक आनी लोकांनी चिंतून फुडें कितें करपाचें आसा. शेवट वोटींग हो रायट सगळ्यांकूच आसा. 18 वर्सां उपरांत सगळ्यांकूच तो रायट मेळिल्लो आसा. आनी
एक तेका स्वतंत्र आसा की मत कोणाक दिवपाचें, कोण कोणाक फोर्स करूंक शकना प्रत्येकाक दिसता. आनी आजकाल हेचो सोशल मिडियाचो जमाना आसल्या कारणान प्रत्येकाक कळटा की खंयच्या इंडियेच्या खंयच्या कोनशाक कितें घडटा, खंयच्या कोनशाक कितें घडना, कितें बरें काम जाता, कितें वायट काम जाता. चड लोकांक एक स्वातंत्र्य दिल्लें आसा घटनेन, आनी त्या स्वातंत्र्यान आज लोकांनी मतदान करता आसतना विचारपूर्वक मतदान करचें. थँक्यू.